निलजी राज्याचे मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना यांनी शपथविधी घेतला आहे, आणि त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथविधी घेतला असेल तरी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा नाहीये या पद्धतीने स्टेटमेंट आलेलं आहे, तर आपण याबद्दल काय सांगू शकता? हरकत नाही ना, 30 तारखेपर्यंत राज्यपाल महोदयांनी मुदत दिलेली आपल्याला बहुमत सिद्ध करायची. तर मला वाटतं केंद्रातले आमचे नेते आणि राज्यातले नेते यांनी काहीतरी पूर्ण विचार करूनच हे पाऊल उचललेले, जनतेच्या हिताचं पाऊल येते. मला खात्री आहे 30 तारखेला बहुमत सिद्ध होईल. शरद पवार साहेब पण 2 पाऊल मागे येतील. याच पद्धतीने आपण अजित पवार यांचा विचार केला तर अजित पवार त्या पक्षातून आलेले आहेत, ती भिन्न विचारसरणी आहे, भाजपाची भिन्न विचारसरणी आहे, हे असं असताना 5 वर्ष हे सरकार टिकू शकतं का? ऑफकोर्स टिकेल ना, का नाही टिकणार. भिन्न विचारसरणी म्हणजे काँग्रेसची तर नाही ना, काँग्रेस इतकी भिन्न विचारसरणी. आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेने 24 तारखेनंतर जाहीर केलं आम्हाला सर्व पर्याय खुले, पण हा एवढा सावळा गोंधळ चालू होता आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था होती, तर अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातील अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि मला वाटतं जनतेच्या हितासाठी घेतलेला निर्णय, म्हणून 5 वर्ष निश्चितच हे सरकार अतिशय चांगल्या गुण्यागोविंदाने विकास करेल महाराष्ट्र. नक्कीच. मालेगाव भाजपातर्फे आपण जनतेला यावेळेस काय सांगू शकता, काय आव्हान करू शकता जनतेला, जनतेला काय संबोधू शकतात यावेळेस? हे सांगेल की लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना ज्या वेळेला दोन पक्ष आपापले विचार घेऊन एकत्र येतात जनतेच्या हितासाठी, तर निश्चितच जनतेच्या हितासाठी एकत्र आलेलं सरकार हे 5 वर्ष मालेगावच्या जनतेसाठी असो किंवा महाराष्ट्राच्या जनतेसाठी असो निश्चितच भरीव काम करेल. आणि मागच्या 5 वर्षांमध्ये थोडाफार राहिलेला विकासाचा अनुशेष जो असेल तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करेल. आणि खास करून शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली, त्या शेतकऱ्यांच्या खास म्हणजे त्यांच्या बिचाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन, आणि त्यांचं रब्बी तर खरीप तर गेलेले पण रब्बी हंगामासाठी शेतकरी उभा करून त्याला कर्जमुक्त करणं, त्यासाठी निश्चितच चांगलं पाऊल हे सरकार उचलेल. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी निश्चितच जनतेच्या हितासाठी घेतलेला निर्णय असल्यामुळे जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण निश्चितच सरकारच्या पाठीशी उभं राहू, हे सरकार निश्चितच जनतेसाठी भरीव काम करेल.